पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचे पर्व सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सुमारे 38 लाख रुपयांच्या निधीमधून उसरली बुद्रुक येथे रस्ते आणि गणेश घाट बांधण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले. यामध्ये 20 लाख रुपयांच्या निधीतून असलाक शेख ते सिराज शेख यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून उसरली येथे गणेश घाट, तर 8,99,986 रुपयांच्या निधीतून उसरलीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहेत. या तीनही कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, चिपळे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच प्रितेश डांगरकर, माजी सरपंच नितीन काठावले, ग्रामपंचायत सदस्य किरण डांगरकर, वेवी ठाकूर, रेश्मा पाटील, माजी उपसरपंच संभाजी वारदे, लहू ठाकूर, माजी उपसरपंच शांताराम पोपेटा, मच्छिंद्र ठाकूर, बाळाराम ठाकूर, साईनाथ दळवी, सीताराम डांगरकर, वसंत काठावले, सुनील काठावले, बुधाजी काठावले, पांडुरंग काठावले, एकनाथ डांगरकर, दीपक पाटील, नरेश बेडेकर, गणेश दळवी, दशरथ डांगरकर, हनुमान बोलाडे, कृष्णा बेडेकर, लक्ष्मण लबडे, बाळाराम दळवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.